नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल खंडारे, UPSC अकॅडमिया नारायणपेठ पुणे. स्टडी विथ अकॅडमिया या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो. राज्यसेवा आणि PSI STI ASO मध्ये काय फरक आहे? तर PSI STI ASO या परीक्षेमध्ये वेळ कमी असतो आणि प्रश्न जास्त असतात. म्हणजे 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात, एका तासामध्ये 100 प्रश्न. प्रश्नांचे स्वरूप कशा पद्धतीचे असते यावर स्टडी विथ अकॅडमियाने या अगोदर काही लेक्चर्स व्हिडिओ सिरीज दिलेली आहे, ते तुम्ही अवश्य बघा. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रश्नांचे स्वरूप कसे असते. काही प्रश्न सोपे असतात तर काही प्रश्न कठीण असतात, तसेच काही प्रश्न हे कन्सेप्ट बेसवर असतात, म्हणजे संकल्पना आधारित असतात. साधारण 60% ते 70% प्रश्न हे संकल्पना आधारित असतात, ज्यावर आपला कट ऑफ लागत असतो. पेपर सोडवताना एका तासामध्ये पेपर सोडवायचा आहे, त्यामुळे एकदम सुरुवातीपासूनच तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी स्पीड घ्यायचा आहे. यामध्ये जे प्रश्न तुम्हाला येतात ते भरभर सोडवायचे आहेत आणि पुढे जायचं आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल किंवा कन्फ्युजन येत असेल तर तिथं वेळ न गमावता पुढे फास्टमध्ये पुढच्या प्रश्नावर तुम्हाला जायचं आहे. काही विद्यार्थ्यांचं गणित बुद्धिमत्ता थोडं कमजोर असते, असा टॉपिक शेवटच्या भागामध्ये घेणं कधीही चांगले असते. त्यामुळे सुरुवातीला जे तुम्हाला विषय येतात त्या विषयाचे प्रश्न भरभर सोडवा. प्रश्न सोडवताना निगेटिव्ह मार्किंगवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जे प्रश्न येत नाही त्या प्रश्नाला माहिती नसतानासुद्धा उत्तर टिक करण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे काही फॅक्ट बेस्ड प्रश्न असतात, त्या प्रश्नांचं उत्तर परफेक्ट माहीत असेल तरच सोडवा, अन्यथा ते सोडू नका, कारण निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुम्हाला पेनल्टी मिळू शकते. तर वेळेचे नियोजन आणि पेपर कसा सोडवायचा याबद्दल आपण चर्चा केली. सर्व विद्यार्थ्यांना UPSC अकॅडमिया तसेच स्टडी विथ अकॅडमिया या ऑफिशियल यूट्यूब चॅनलतर्फे मी राहुल खंडारे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो.